बुलेटिन मध्ये एक मोठी बातमी समोर येते। आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून सुरू असलेलं वादंग अजून शमलेलं नसताना भाजपचे माजी आमदार सुरेश ळवणकर यांनी ही तुलना योग्य असल्याचं म्हटलंय। या पुस्तकातील तुलना योग्य असून यावरून अकांड तांडव करण्याची गरज नसल्याचं ळवणकर म्हणतात। विशेष म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचं ळवणकर यांनी म्हटलंय, त्यामुळे आता ळवणकर यांच्या विधानावरून नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। कोल्हापुरात भाजपच्या पदाधिकारी निवड कार्यक्रमात दरम्यान ळवणकर यांनी हे विधान केलंय। विशेष म्हणजे या पुस्तकाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते सावध भूमिका घेत असताना ळवणकर यांनी मात्र या पुस्तकाचं समर्थन करत एका नव्या वादाला तोंड फोडल्याचं बोललं जातं। तर नेमकं याच संदर्भात सुरेश ळवणकर काय म्हणतात ते पाहूयात। मी या लेखकाचं समर्थन करतोय की मोदीजींची तुलना आधुनिक काळातली छत्रपती शिवाजी महाराज अशी तुलना करणं याच्यामध्ये काही वेळ नाही आहे। हा शिवाजी महाराजांचा सन्मान आहे। 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांच्या सारखी युद्धनीती, शिवाजी महाराजांच्या सारखा जाणता राजा, भाजीच्या देटालाही हात लावायचं नाही अशी ताकीद आपल्या मराठ मावळ्यानं त्या ठिकाणी होती। याच काळामध्ये मोदीजींच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला जर अडचणीत आला तर शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रुपये त्या खात्यावर टाकण्याची कल्पना आजपर्यंत कुणालाही सुचली नाही। ते मोदीजींच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर जमा होत आहे। एखादा गरीब माणूस आजारी असला तर त्याला आयुष्यमान भारत योजनेतनं 5 लाखामध्ये त्याचा विमा, आरोग्य विमा उतरला आहे। त्याला 5 लाखात कुठल्याही दवाखान्यामध्ये उपचार करता येतो। या योजना मोदीजींच्या माध्यमातून झाल्यात। एखाद्या भगिनीला उघड्यावर शौचालयाला जायला लागू नये। ते आज बातमी संदर्भात अधिक अपडेट्स घेऊया। आपल्या सोबतच आमचे प्रतिनिधी सतेज ळवणकर। सतेज, खरं तर या पुस्तकामुळे राज्यभरामध्ये मोठं वादंग निर्माण झालं। भाजपचे नेते या संदर्भात काही बोलत नाहीये आणि त्यात इतकं धक्कादायक वक्तव्य सुरेश ळवणकर करतायत, नेमकी काय माहिती मिळते? नक्कीच अमृता, माजी आमदार सुरेश ळवणकर यांनी खूप स्वातंत्र्याचं विधान केलेलं आहे। काल ज्यावेळेस कोल्हापुरात भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडीनुसार त्या दरम्यान हे विधान झालेलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशी तुलना करणं कोणत्याही प्रकारचं गैर नसल्याचं त्यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे। या व्यासपीठावरती स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित होते आणि हे वादग्रस्त विधान का सगळीकडे व्हायरल होतं। खरं तर याला जे गोयल यांनी पुस्तक लिहिलं आहे, आज के छत्रपती शिवाजी नरेंद्र मोदी या संदर्भातलं पुस्तक हे आधीच वादग्रस्त आहे। या संदर्भात देशभर संतापाची लाट उसळली होती, परंतु आता या विधानामुळे वाद निर्माण होणार आहे हे निश्चित झालेलं आहे। नक्कीच, खरं तर सतेज, भाजपाचेच नेते म्हणतायत की या पुस्तकाचा आणि भाजपाचा काही संबंध नाही, पुस्तक मागे घेण्याची देखील मागणी केली जाते। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर याबद्दल विधान करतात आणि या ठिकाणी ळवणकरांनी असं वक्तव्य करणं, त्याचबरोबर हा सन्मान योग्य आहे असं देखील ते म्हणतात। त्यामुळे कुठेतरी राजकीय परिस्थिती चिघळत असताना अशा प्रकारचं वक्तव्य करून आणखीन परिस्थिती बिघडवण्याचं काम कुठेतरी ळवणकरांकडून झालेलं आहे। सतेज, नक्कीच खरं तर या हा वाद संपला होता, कारण केंद्रीय स्तरावरून या संदर्भात बोललं गेलं होतं की हे पुस्तक मागे घेतलंय, परंतु काल हे विधान झाल्यामुळे एकदा वादाला किंवा चर्चेला एका प्रकारे एकदा सुरुवात होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे अमृता। नक्कीच सतेज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोल्हापुरामध्ये एका कार्यक्रमामध्ये सुरेश ळवणकर यांनी हे वक्तव्य केलंय। हा शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचं ळवणकरांनी म्हटलंय।